काल आपण विषय इतपर्यंत पाहिला होता की दास्य कोणाचं सुखप्रद आहे, बाकीचे जे आम्ही दास्य करतो, कुटुंब दास्य असेल, समाजाचं दास्य असेल, राजदास्य असेल, या तिन्ही दास्यांपेक्षा एका भगवंताचं दास्य जे आहे का नाही ते सुखप्रद आहे, इतपर्यंत काल विषय पाहिला. ती लक्ष्मी तिला भगवान सांगतात हे कमल आहे, तुझं स्थान वास्तविक कुठे आहे सांगू का, चरण कमलापाशी नाहीये, हृद कमलापाशी आहे. तरी सुद्धा ती लक्ष्मी काय सांगते, ती भगवंताच्या चरणाजवळच पर्याय म्हणते. चरण दास्य करिंदिरा, चरण दास्य करिंदिरा, नगणि थोर हृदम पुरमंदिरा. का तुझमुनी तबला दास्य की सुंदरा, बहु सुख पर कहो सुख कंदरा. तुझा पेक्षा मला तुझ्या चरणाचं दास्य जास्त चांगलं वाटत मला. का म्हणाले ती असं, आमचे कराडचे विठोबांना लपतवला त्याच्यावरती कल्पना सांगतात. ते म्हणाले लक्ष्मी मुलगी कुणाची, 14 रत्न जे निघाली त्यातलं मंगल आठ का म्हणतात ना, पहिलंच रत्न त्यामध्ये ती लक्ष्मी आहे. मुलगी कुणाची लक्ष्मी, समुद्राची मुलगी, सागर कन्या. आणि साऱ्या नद्या ज्या आहेत का नाही त्या समुद्राला जाऊन मिळतात. साऱ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात. म्हणजे नद्या ह्या समुद्राच्या कोण झाल्या, ती पत्नी आहे नदी. आणि अशी एक नदी आहे म्हणाले की जी भगवंतांच्या चरण कमलापासून निघालेली आहे. भगवंताच्या चरण कमलापासून निघालेली नदी आहे, तिचं नाव काय, गंगा. सुभाषितकार म्हणाले अंबुज अंबुनी जातम नहि जातम अंबुजा अंबु, पण अधुना तद विपरीतम चरण सरोजात विनिर्गता गंगा. अशी एक नदी आहे म्हणाले ना की जी कशी आहे, एक आश्चर्य असं आहे तुम्हाला सांगतो. ते म्हणतात सुभाषितकार सांगतात अंबुज अंबुनी जातो, अंबुज म्हणजे कमळ म्हणाले, कुठं जन्माला येत, पाण्यामध्ये जन्माला येत. पण असं पाहिलंय का की कमळात पाणी आहे, पाहिलं. पण म्हणाले असं आता भारतात दिसतंय की कमळामध्ये सुद्धा तीनशे 78 वरती आले, कमळात पाणी असल्याचं दिसत. अधुना आता विपरीतम म्हणाले चरण सरोजा विनिर्गता गंगा. असं म्हणाले विपरीत झालं की भगवंतांच्या चरण कमलापासून गंगा नावाची नदी म्हणाले निघाली आणि ती समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे गंगा ही कोण झाली, लक्ष्मीची आई झाली. मग ती काय करते सांगू का, आईच्या जवळ राहते आणि पतीची सेवा करते. आहे का नाही हुशार, आईच्या जवळ राहायचं आणि सेवा कोणाची करायची, पतीची सेवा करायची. म्हणून आमचे लक्ष्मी सांगते भगवंता तिच्यापेक्षा म्हणाले तुझ्या चरणाचं दास्य चांगलं आहे. पण खरोखर दास्य केल्यानंतर आता काय आहे, लक्ष्मी काही म्हटलं तरी त्याची पत्नीच आहे, ती असं बोलणारच. आणखी कुणी असं सांगतं का की खरोखर भगवान त्याचं दास्य केल्यानंतर, त्याची सेवा केल्यानंतर तो येतो धावून, असं कोण म्हणत. आमचे श्लोककर्ते म्हणाले सहा लोकांना विचार म्हणाले, सहा लोक सहा साक्षीदार ठेवले, पुराव्याशिवाय बोललंच नाही. वात्सल्यात भय प्रदान करणा आपल्या नगरात उंच पर्वत आहे त्याच्या कड्यावर कडेरोट करा.
आजूबाजूला सहज नजर फिरवली काय दिसतं त्याला सुंदर असं कमलाने फुललेलं सरोवर होतं का नाही त्यातलं एक कमल पुष्प घेतलं तसं सरोवर हत्तीसारखं साधं जनावर परमेश्वराला सांगते थोडा तरी जनावर परिणाम व्हायला पाहिजे का नाही याचा
काय सांगते ते, मी जगण्याची इच्छा परमेश्वर तुला बोलवत नाहीये, अंतरा बघा, कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत दुःख होणारच आहे, काहीतरी होतच राहणार आहे, अंतर बहिष्ठ व्रत हे वैभवने हा माझी इच्छा काय म्हणाले, मग इच्छा मी कालेन मयस्य विप्लवस, माझी इच्छा अशी म्हणाली की ज्यामुळे हे दुःख आहे ही जाणीव मला होते, ते कशामुळे होते म्हणाले, इच्छा मी कालेन मयस्य विप्लवस, तस्य आत्मबोधा वर्णस्य मोक्षम, ते माझं जे आवरण आहे वरती अज्ञानाचं काही, ते कशामुळे होतं दुःख आहे जाणीव कशामुळे होते म्हणाले, ती अज्ञानामुळे होते, ते अज्ञान तेवढं दूर करण्याकरता अशी प्रार्थना केली मात्र, आणि परमात्मा आले कसे आले अनेकांकडनं ऐकले तुम्ही कसे त्यांना
पहिली मुक्ती आहे. म्हणून आमचे संत काय सांगतात, आधार आहे मज दास करी त्याचा, कोणाचा, संत दासांच्या दासांचा. मला दास करशील, कोणाचा करशील म्हणाले, संतांच्या दासांचा दास कर म्हणाले. भगवंताचं दास्य करणं फार अवघड आहे. परमात्मा दासांचा ऋणी होतो आणि दास्य भक्तीमध्ये उदाहरण जे दिलं जात ते कुणाचं दिलं जात, मागे समोर तेच आहे. पण मागे दोन आहेत, पुढे भरपूर आहेत. मारुतीचं उदाहरण दिलं जात दास्य भक्तीमध्ये. मारुतीचं उदाहरण दिलं जात काय क्वालिफिकेशन, परमेश्वराचं दास्य करायचं असेल तर पात्रता काय लागतं, लागते क्वालिफिकेशन काय लागतं. रामरक्षा स्तोत्रामध्ये उदकृषी कृषी सांगतात काय पाहिजे म्हणाले, पात्रता भक्ताची दासाची, भगवंताचं दास्य करायचं असेल तर त्याला तीन गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणाले. तीन परीक्षा त्याला पास व्हाव्या लागतात. पहिलं तो कसा असला पाहिजे, मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं पादरयूथं श्रीरामदूतं शरणं भवद्भिः महारुद्रः महारुद्रः. काय म्हणाले पहिलं, तो कसा असला पाहिजे, तो मनोजवळ असला पाहिजे. त्यानंतर म्हणाले त्याचा वेग कसा असला पाहिजे, मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम. एवढ्या तीन गोष्टी असून लागत ते म्हणाले शेवटचं महत्वाची परीक्षा ती म्हणजे म्हणाले बुद्धिमता वरिष्ठम. त्या चार पात्रता त्याच्याजवळ जर असतील तर म्हणाले तो परमेश्वराचा दास होतो. काय त्यांची चपलाई किती आहे, मनासी टाकले मागे गतीसी तोरणा नसे असे मारुत नाही. आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत म्हणाले अनेक बुद्धिमान बुद्धिमान जर एकत्र केले आणि ते चाळणी मधून काढले तर सगळ्यामध्ये जे वरती राहतील का नाही ते मारुती आहे. बुद्धिमतान वरिष्ठ जितेंद्रिय आहेत का नाही, जितेंद्रिय होत आहेत म्हणाले. कसं होत आहे तर जे अवघड आहे ते पण जितेंद्रिय होता येईल. पण पहिली पात्रता फार महत्वाची आहे. जितेंद्रिय कसं होत आहे, सगळं का मन गया सो जाने दे मत जाने दे शरीर ना किंची कमान तो कहा लगे करती. मन गेलं तर जाऊ दे म्हणाले, पण इंद्रिय तरी जाऊ दे म्हणून कस. एखाद्या गोष्टीकडे श्रीखंड खाव असं मन गेलं तिकडे म्हणाले, पुरणपोळी खावी असं वाटलं मन गेलं जाऊ दे म्हणाले, पण आता नाही ना वाढले आहे म्हणाले नको खाऊ. ताबा मिळवता येईल म्हणाले जिभेवरती, पण मनच तिकडे जाणार नाही असं काही करता येईल का, असं काही करता येईल का. माऊलींच्या शब्दात सांगू, न देखणे ते देखीच वाणी, जे पाहायचं नाही ना तिकडे आम्हाला डोळेच येत नाही. मारुतीच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे लंकेमध्ये गेले ते मनोजव काय आहे, मन सुद्धा ना त्यांनी जिंकलेलं आहे असे मारुतीला आहे, मनावरती विजय मिळवलेले असे मारुतीला आहे. आणि दासाला पहिली पात्रता परीक्षा काय असेल तर मन ताब्यात पाहिजे दासाच. स्वामीची ज्या मनोभावा जशी स्वामीला आवडेल तशी सेवा करायची आहे आणि देवाच्या दारी पडून राहायचं म्हणजे दास्य. दास्य भक्तीचा समाज दासबोधांत काढून पहा. परमेश्वराच्या ठिकाणी तिथे सेवा करत राहायचे आणि कधी त्यानं सांगितल्यानंतर तोपर्यंत त्याची आज्ञा होईपर्यंत तिथेच राहायचं आहे. म्हणून उदाहरण कोणाचं दिलं तर मारुती रायांचं प्रसंग सर्वांना माहिती आहे. त्या लक्ष्मणाला ज्यावेळी शक्ती लागली इंद्रजिताकडनं आणि भीष्मानं सांगितलं ज्याच्यावरती वाचायचं असेल तर वैद्याला बोलवायला पाहिजे, सुशील वैद्य आला त्यांना प्रिस्क्रिप्शन देऊन दिलं काय पाहिजे. हिमालयामध्ये द्रोणागिरी पर्वत आहे, त्या द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी नावाची जर वनस्पती आणली तर म्हणाले हा वाचू शकतो. किती वेळा आणायची, सूर्योदयाच्या पूर्वी आणायची. पूर्वीच्याकडे सूर्यास्ताला युद्ध बंद व्हायचे आणि सूर्यास्त ते सूर्योदय जेवढा 12 तासाचा अवधी आहे सगळ्यांना विचारतात.
रामचंद्र पहिले कोण आहे राजा ह्या सर्वांचा त्या सुग्रीवाला विचारलं नुसता राजा नाही तो मित्र सुद्धा आहे हा साक्षी सव्यो पृथ्वी साक्षी अर्धी वाला संमित्र राघवांचा सुग्रीव हात झाला त्या सुग्रीवाला विचारलं सुग्रीवा तू मित्र आहेस माझा पहिली धाव कोणाकडे घेणार मित्राकडेच घेणार तेव्हा अडचणीच्या प्रसंगी अशा वेळेला तू जाशील का सुग्रीव म्हणाला मी गेलो असतो म्हणाले पण हे वानर बाकीचे तुम्हाला ऐकणार नाही म्हणाले पर म्हणाले मी जाईल पण सकाळपासून तब्येत बरोबर नाही माझी कारण माहिती होती इतक्या वेळात जाऊन येता येणार आणि नाही आलो आपण तर तो गेला तर ते पातक आपल्यावर येईल तेव्हा म्हणाले सुग्रीव नाही म्हणा मदन युवराज होता अंगद त्या विचारलं अंगद म्हणाला हे बघ म्हणाले मी गेलो असतो म्हणाले मी जाईल नाही पण परत येईल का नाही सांगता येत नाही त्या वेळेस म्हणजे अंगद आहे ना म्हणजे अंगवंताला विचारलं नंदनीला त्यांना विचारलं ते सगळे म्हणाले आम्ही म्हणाले जाऊ पण येऊ का नाही सांगता येत नाही शेवटी तिथं जवळ असते मारुतीला आहे त्याला विचारलं म्हणाले तुम्ही जावा का हो म्हणाले जाईल जायला हे बाकीचे तयार होते म्हणाले पण याला किती वेळात सांगा याला किती वेळात मारुतीने दृष्टांत दिला काय सांगितलं पहिला तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकल्यानंतर मोहरी फुटायला किती वेळ लागतो तेल तापलेलं आहे थंड नाही बरं का तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकली की फुटायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात म्हणाले तैलाग्रे सर्षपस्य स्फुटन त्याचा आवाज होण्याच्या फुटून आवाज होण्याच्या आत मध्ये जाऊन परत येईल किती तत्परता लागते असं इतका वेग पाहिजे म्हणाले आणि पुन्हा म्हणाले अगोदर काय सांगितलं त्या बाकीच्या विचारत होते त्यावेळी स्वामीची आज्ञा झाल्याशिवाय बोलायचं कळत असलं तरी विचारत होते ना म्हणाले बाकीच्यांना मग मध्ये सांगितलं असतं तर एवढा वेळ वाचला असता एवढा वेळ मिळाला असता नाही स्वामींना कळत ते सर्वज्ञ हीच भावना ठेवून त्यांच्या ठिकाणी राहायचं सज्जन दासाचं हे लक्षण आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने उतरलेलं दास्य भक्ती करता परमेश्वराच्या बाबतीत उदाहरण दिलं जात ते मारुती रायांच असे दास असले पाहिजे म्हणाले आपण श्लोकातून सरवले औदार्य दाखवलं म्हणाले ते गजेंद्राला मुक्त केलं औदार्य कुणाला दाखवलं द्रौपदीच्या ठिकाणी दाखवलं औदार्य पांचाळीतल्या वस्त्र बनवली भरसभेमध्ये आणि तिच्या करता अंबर अवतार घेतला अभय कोणाचं शोषण घेतलं नका शोषण म्हणाले अहिल्या शेळा मुक्त केली पदी लागता अहिल्या शेळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य हो त्या अहिल्येला मुक्त केलं म्हणाले आणि तिचं पाप शोषून घेतलं आणि सहावा साक्षीदार शेवटचा असा घेतला अतिशय सेव्य पद प्रापण अतिशय सेव्य असलेलं जे पद आहे का नाही ते पद कुणाला दिलं कथा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्या दोन तीन वेळा भागवत झालेलं आहे त्यामुळे मी सांगत नाही आणि पूर्वरंगात कथा नको फक्त दृष्टांत म्हणतो नाव घ्यायचं त्याचं आणि पुढे जायचं श्लोकामध्ये आहे म्हणून त्या अढळपद दिलं कोणाला अढळपद दिलं त्या ध्रुवाला तपश्चर्या केली किती महिने केली फक्त सहा महिने तपश्चर्या केली आणि सहा महिन्यात त्याला अढळपद मिळालं आईनं सांगितलं त्याला तुला बसायचं ना मांडीवरती म्हणाले अशाच ठिकाणी बस म्हणाले ऐसी जगह बैठना कोई न बोले मूठ अशा ठिकाणी बस म्हणाले जिथं बसल्यावर तुला पुन्हा कोणी मूठ म्हणणार नाही आणि ऐसी बात कहना कोई न बोले झूठ तेव्हा म्हणाले अशाच ठिकाणी बस आणि ते तसं बसायला पाहिजे काय करायला पाहिजे म्हणाले तपश्चर्या करायला लागेल त्या
सहा महीने तीन कस तप केल पी पान खाऊन फळ खाऊन राहायला लागला, मग पान खाऊन राहायला लागलं, मग पाणी पिऊन राहायला लागला, मग नुसतं हवा खाऊनच राहायचा आणि त्यानंतर तेही घेणं बंद केलं त्याला सत्य नाव. अशीच तपश्चर्या केली त्या ध्रुवान. ध्रुवान ही केलेली तपश्चर्या प्राणवायू असा कोंडून ठेवला, सर्वांना त्रास व्हायला लागला आणि परमात्मा प्रकट झाले आणि त्याला अडहळबरी अंबरात बसली रे ध्रुवान. आणि आता सुभाषितकाला विचारत बर ध्रुवावरनं आम्हाला दिशा कळते बरं का, ती बरोबर पूर्व किंवा पश्चिम कशावरनं कळत, सूर्य होत तिच्यावरनं दिशा नाही कळत, कुणाकडनं कळते दिशा, दिशा कळते ती सुद्धा ध्रुवाकडनं कळते सूर्याकडनं नाही. पण होका यंत्रामध्ये ते खलाशी असतात किंवा पायलट असतात, ते काय करतात उत्तर बघतात, नेहमी उत्तर बघतात. तसं ध्रुव दिशा सांगतो का नाही, तसं ध्रुव आयुष्यही सांगतो, तसं ध्रुव आयुष्य सांगतो. पण लग्नानंतर ध्रुव दर्शन असतं का नाही, तेव्हा ती पत्नीला तो नवरा ध्रुव दाखवतो रात्रीच्या वेळेला, तो ध्रुव काय सांगतो तुम्हाला, तो जर साऱ्या डोळ्याने ध्रुव दिसला तर समजावं काय समजावं, साऱ्या डोळ्याने जर ध्रुव दिसला तर सहा महिन्याची गॅरंटी आहे. आमच्या शास्त्राने इतक्या खोलपर्यंत विचार केला, इतकंच नाही पंचांगामध्ये त्यानंतर काय सांगू का, ध्रुव दर्शनानंतर चंद्र दर्शन असतं, अमावास्येला मुलांडून आलेला जो चंद्र आहे का नाही द्वितीयेचा, त्या चंद्राला जर पाहिलं आणि तो साऱ्या डोळ्याने दिसला तर म्हणाले एक महिन्याची गॅरंटी, पण दिसला नाही तर समजावं एक महिन्यात तिकीट निघणार, इतकंच नाही तीन दिवस अगोदर पर्यंत आपल्याला कळतं नित्य काल मी संध्याच विषयी बोललो तुम्हाला, संध्या जर करत असताना ते कान धरतात का नाही, ते कान नुसते धरायचे नाही, तिथे प्राणगोष्टी ऐकायचं आहे आणि ते कान धरल्यानंतर तो ऐकला का नाही, आणि आज घोष चालू असेल तर समजावं आपल्याला अजून तीन दिवस तरी काही होत नाही, तो येणं बंद झालं की तीन दिवसात जाणार. आणि सुभाषितकाला विचारता सेव्य श्रीपती देव एक भगवान, आता सांगा म्हणाले भगवान ज्यांचे जे त्याचं दास्य करतात त्यांच्याकडे येतो का नाही, संत त्रषट साक्षिण प्रल्हादश्च विभीषणश्च करिराट पांचाल्य अधिदेव ध्रुव सज्जन हा परमात्मा येतो नंद वधू करी आमचे अमृतराय महाराज म्हणतात बंधन लावे शोषित से शिशुपणी विठोबा दासांचा हारी, जे त्याचं असं दास्य करतात का नाही त्यांच्याकरता परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. सूत्र श्लोकामध्ये सूत्र श्लोककार सांगतात त्या हनुमंतानं इतकी सेवा दास्य केलं भगवंताच, आणि शेवटी जेव्हा अयोध्येला ते आले तेव्हा त्या मारुतीराला विचार सांगतात, ते म्हणाले मारुतीराय तुझे उपकार माझ्यावरती इतके आहेत, म्हणाले उपकार आहे प्राणां दास्यामि हे कवी शेषस्य उपकार म्हणाले काय पहिल्यांदा तुझ्या उपकारात उतराई व्हायचं झालं समजा, आणि त्या उतराई व्हायचं होण्याकरता जर ते फेडायचे झाले तर म्हणाले एक एक प्राण एक एका उपकाराकरता द्यायचा झाला तर माझ्याकडे म्हणाले पाचच प्राण आहेत पंच प्राण आहेत म्हणाले, आणि त्या पाच उपकारात उतराई मी बघतो म्हणाले तुझे माझ्यावरती किती उपकार आहेत अनंत उपकार आहेत म्हणाले, इतकंच नाही म्हणाले त्या पाच उपकारातून उतराई होणं सुद्धा कशा कसं व्हायला लागेल, उतराई व्हायचं झालं तर तुझ्यावरती संकट यायला पाहिजे मग मी त्याच्यामध्ये राहून यायचं आणि तुला वाचवायचं, मी म्हणतो माझ्या दासाला कुठलं संकटच नको, माझ्या दासाला कुठलं संकटच नको म्हणाले, त्यापेक्षा म्हणाले शेषस्य उपकाराय भवाम ऋणिनो वयम, ते जे उपकार आहेत का नाही त्याच्यामध्ये आम्ही सगळे ऋणी राहू, मी एकटा आणि भवा मी नाही म्हणाले ना, भवाम ऋणिनो वयम आम्ही सगळे म्हणाले तुझ्या ऋणामध्ये राहू, आणि हाच आमचे अमृतराय महाराज सांगतात हा परमात्मा अमृतराय कवी निर्मळ जीवन जे त्याच्याजवळ दीन होऊन जातात का नाही त्यांच्याकरता परमात्मा राहून जातो. दीन होणं म्हणजे काय गाचार होणं असं नाही म्हणाले, दीन म्हणजे भवपाश निबद्धस्य मम मुक्ती कथम भावेत इत्याकुलं मनोयस्य स दीन कथ्यते उदयी,
या भवपाशातून माझी सुटका कशी होईल याचा विचार करणारा जो कोणी असतो का नाही त्याला दीन म्हणतात. अमृतराय कवी निर्मळ जीवन आणि असे जे कोणी दीन होऊन परमेश्वराजवळ जातात त्याची सेवा करतात त्यांच्याकरता हा परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. कसा येतो अख्यानामध्ये आपल्याला पाहायचंय. 7:25 झाल्यामुळे पूर्वरंग संपवताना आजचे पद्य करते अमृतराय महाराज हाच आशय सांगतात.